संगीतानुभव मी काय शास्त्रीय संगीत स्टेजवर गात नाही, मला भाव आणायचा आहे, त्या गाण्याचा तो भाव आहे, ती भावना आहे, ती मला मला राग गायचं नाही, शास्त्रीय संगीताचा राग मला व्याघ्र गायचं नाही. एक असा प्रयोग होता जयाचा, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. नंतर साहित्य संघामध्ये प्रयोग होता, हे दोन अंक झाले आणि मी कपडे बदलत रंगपटात पहिला मजला होते. ते साहित्य संघामध्ये रंगपट कपडेपट पहिला मजला होते, रंगपट आणि कपडे मी तिथे वाटले, मी कपडे बदलले. तेवढ्या दोन व्यक्ती तिकडे आल्या, दोन तपस्वी बी आर देवधर आणि वामनराव देशपांडे, प्रख्यात बुजुर्ग ते बी आर देवधर आले म्हणजे त्यांचा आणखी माझ्या भावाचा फार किती परिचय होता, मला काय ते ओळखत नव्हते, पण ते आलेवर रामदास कुठे दिसत होते, थोडंसं आले होते, आले होते. मी त्यांना पाहिलं, कोणी मला सांगितलं की देवधर आले, देवधर साहेब आले. ते बारे आल्यानंतर मी त्यांच्या पायावर अक्षरशः डोकं ठेवून दिलं, नमस्कार केला, त्यांना केलं रामायण मी फार चांगलं गातो, खूप मला खूप चांगलं आवडलं, असेच गात राहा. मी तिथे त्यांना प्रश्न केला, म्हणजे की गोवाने मला विचारलं की हा तुम्ही व्याघ्रा बरोबर गाता का म्हणून, तर मी त्यांना विचारलं बरोबर गायलो का, रामदास म्हणजे तुम्ही व्याघ्राच्या अंगाने तुम्ही गायला फार चांगलं गायला. बालगंधर्व म्हणाले भीमराव गायचे, तो तीव्र निशा लावून गायचे, तर तो भीमराव नाही असं कोणीच पटलं नाही. मग ते तुम्ही चर्चा कशाला करता म्हणते, हा ज्याकडे तो शास्त्रीय संगीतात बसतो किंवा हे तुम्ही चर्चा करू नका, तुम्ही भाव दाखवता दाखवता की नाही, उत्तम तुम्ही दाखवत नाही, माझा तुम्हाला आशीर्वाद बस तेवढं मला पाहू. Bye.
ಸರಿ ಇದ್ದೀರಿ? ನಂದು ದೊಡ್ಡ ಬಂಗಾರ ಅಂತ ಹೀ ನಾಯಿ ಕಾಲ ತೆವಳಿ ಹೂವ ತೆವಳಿ ಹೆಂಚಿ ಹಾಕಿಲ್ಲ ಹಾಗೆ ಅಲ್ಲದೇ ಸಾಹೇಬ್ ಓ
गाण्याचे शब्द बघा. Ah, 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 ah.
खूप उत्तम गायचे. मी त्यांच्या स्मृतीला वंदन करून हे गाणं म्हणतो, कारण त्यांच्यासारखं मला गाता येत नाही. मी माझ्या प्रयोग मी प्रयत्न करतो. पण एक गाताना मी एक भावास मी लक्षात ठेवला, तुम्हाला अण्णा खंडारकरने सांगितलं. तो म्हणजे अंदाज सुरेश सारखं तुला गाता येणार नाही, हे फार उत्तम गायचे. मी त्यांचा पहिला प्रयोग 1954 मध्ये पाहिला, 50 वर्षापूर्वी. आणि त्यांचे गाणं चालताना शर्ते लावलं, त्यांनी काढून टाळी घेतली होती. आणि त्यानंतर पुष्कळ लोक आहेत, पण ते सुरेश सारखं कुणाला झालं नाही. पण ज्यावेळी मी कुणाजी बाळावर नाटकात काम स्वीकारलं, तर मला ते गाव असत. अण्णाने मला ज्ञानमंत्र दिला, ते म्हणाले गायचं गाव फार गायचं नाही, पण शब्द टाकाय. ह्या गवळणीतील शब्द आहेत, श्रीरंगा कमला कांता हरिपदरा ते सोडणे, हे जे शब्द आहेत ते टाकायचे. ते कसे टाकायचे तुम्ही बघा. त्यापण मी खूप अभ्यास केला, विचार केला, आणि मग मी काही गाणं बसलो. Oh.
maturée.